तिथे अर्णवने मस्त पैकी जुगाड केलाय, बाटलीत उभ्या केल्यात. तर मित्रांनो आपण जमा केलेत 1, 2, 3, 8 काजू गोळा फेक. एक पडला तिथून नाही जाणार ना. तर मित्रांनो काजू काढून झालेत, काजू म्हणतो कैऱ्या काढल्यात छोट्या छोट्या. आता घरी जाऊन दाखवलेला मस्त की मीठ मसाला लावून खाऊ. ती आहे बघ ना पडले. तर शुभ दुपार मित्रांनो, आता आहे मी बुरोंडी नाक्यामध्ये, निघालोय माझ्या गावी नांट्याला. आज दापोलीमध्ये आहे माझा तिसरा दिवस आणि आपण आहोत आता किसन भवन येथे, किसन भवन विद्यापीठ. जात आहोत आपण नांट्याला, दाभोळ रोडला. तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये माझं गाव हे पाहिलं असेल. त्या अगोदर या परिसराची तुम्हाला ओळख करून देतो. हे आहे कोकण कृषी विद्यापीठ आणि आजूबाजूला पाहू शकतो तुम्ही विद्यार्थ्यांचे वसतिगृह, जसं हे लेडीज आहे आणि हे आहे इंटरनॅशनल हॉस्टेल आणि क्वार्टर्स आहेत इथे मुलींचे वसतिगृह प्रियदर्शनी आणि हे आहे डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ. तर आता निघालोय आम्ही दाभोळ साईडला म्हणजे नांट्याला माझ्या गावी. दादा आरामात. आज आहे 21 तारीख. काका थांबा जरा जाऊया. 23 तारखेला आहे बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त, बुद्ध पौर्णिमेनिमित्त गावी आहे जयंती. तर जयंती असल्यामुळे वेगवेगळे खेळ खेळवले जातात, स्पर्धा भरवले जातात. तर आज आहे क्रिकेटचे सामने. तर निघालोय नांट्याला आणि माझ्यासोबत आहे शार्मिन, दाखवेन मी तुम्हाला, आणि अर्णव. आज मी जात आहे डबल सीट नाही ट्रिपल सीट. आमच्याकडे गाडी नव्हती म्हणून जातोय आम्ही आणि त्यांची साईज पण अजून लहान आहे त्यामुळे त्यांना बसवलंय. कोकण कृषी वनस्पती शास्त्र विभाग. एक रोड आहे तो केळसकर नाक्यावरून जातो जालगाव साईडने आणि एक आहे बुरोंडी नाक्यावरून विद्यापीठचा रोड. तर तिथून जाऊन आम्ही जालगावला बाहेर पडू. तर असा काही 12 किलोमीटरचा फक्त प्रवास आहे आता. निघालो आम्ही आणि हा रोड नवीन केला पर वर खाली आहे, बघ ना असं झटके लागतात ना. मित्रांनो ही आहे जालगाव मधील पांगारवाडी. जस्ट सकाळी मी आणि आई या रोड ने आलेलो, जरा वळण्यामध्ये ब्रेकफास्ट करायला गेलेलो. आई म्हणाली जरा फिरून येऊया. तर दाखवतो कुठे गेलेलो आम्ही, मिसळपाव वडापाव खायला. त्या अगोदर हे सांगतो की ही आहे पांगारवाडी जालगाव मधील श्री देवी मर्याई देवस्थान ग्रामस्थ मंडळ गव्हे. काल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वाड्यांमध्ये गावांमध्ये सप्ताह चालू होता, त्यामुळे बहुत ठिकाणी आपल्याला मंडप वगैरे बांधलेले दिसतील मंदिरांच्या इथे. काल मी मामा आणि मामी सोबत खेडला गेलेलो सुसेरिया गावात. जर तुम्ही मला इंस्टाग्राम वर फॉलो करत असाल तर तुम्हाला स्टोरी दिसली असेल. तर तिथूनही रात्री आम्ही येताना 12 वाजता एका मंदिरामध्ये जवळ फुरुसच्या इथे एका मंदिरात भजन चालू होतं आणि खूप छान वाटत होतं. मस्त पाऊस पडत होता हो मे महिन्यात, काल खेडच्या इथे पाऊस पडत होता आणि भजन चालू होतं, खूप छान वाटत होत ते. तर आता आपण बाहेर पडू जालगावला. 300 मीटरला आपल्याला जॉईंट व्हायचं दापोली दाभोळ रोडला. कपडे कुठे चालला? हा आपण जालगावात कनेक्ट होतोय दापोली दाभोळ रोडला. चला तर आता आपल्याला सरळ जायचं 8 किलोमीटर आणि इथे आपल्या ताईचं घर सेजल ताईचं पण आपण एक ब्लॉग बनवला आहे इथे कुठेतरी. आय बटन वर तुम्हाला लिंक दिसत असेल. हे बघा दाभोळ 25 किलोमीटर. हे होतं जालगावातील विठ्ठल रखुमाई मंदिर आणि आता येईल आणखी एक मंदिर. हे बघा किती सुबक बांधलंय भैरीनाथ देवस्थान जालगाव. सावधान पुढे घाट रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा. पोहोचलो मित्रांनो वहने, वहने काळकाई मंदिराकडे जाण्याचा मार्ग. कुठेतरी बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही वहनाला आय थिंक जयंतीच होती आणि आम्ही कव्वाली बघायला आलेलो, फुल धमाल आलेली तेव्हा. आणि हा वहन्याचा चढ वाकरा तिकरा. आतापर्यंत आपली गाडी चालली आहे ना 387 किलोमीटर. जे आपण मुंबईला येताना 1150 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं त्यावरच अजून चालते गाडी. टोटल चालली आहे 387 किलोमीटर आणि स्टील रनिंग आहे. मला वाटतं आणखी 30-40 किलोमीटर जाईल आपली गुर्रम, म्हणजे 11 लिटर मध्ये 420 किलोमीटर. ओके नाईस. बापरे याचा पाईप काय असा बाहेर. आणि आता येईल इथे यू टर्न वळण्याचा.
जी मुंबईमध्ये हीट आहे तीच हीट दापोलीमध्ये पण जाणवते. पण दापोलीमध्ये कसं संध्याकाळ झाली की पावसाचं वातावरण ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे थोडं बरं वाटतं. पण गर्मी ती जाणवते तरी ढगाळ वातावरण असलं तरी. काल खेडला जाताना मस्त पाऊस लागला आणि एकदम थंडी वाजत होती हळदीवरून येताना. थंड थंड पाऊस पडून गेलेला आणि हा यू टर्न हेअरपिन बँड आणि चढ गोरा शाबाश. तर हे बघा हेच ते हॉटेल आहे दी वर्णी पॉइंट आणि हा चायनीज वाला आहे ना नाश्ता पॉइंट. आई गाळगाळी नाश्ता पॉइंट तिकडे चायनीज खूप छान मिळतं आणि इथे नाश्ता. तो आपल्याला उतर लागला कैरी वने गाव मागे टाकलंय आणि आता येईल उंबारले. आणि उंबारला गेलं की लगेच येईल लाठीमालचा तो तिठा जिथून एक रोड जातो पन्हाळे काजी लेणी माथे गुजर यार गावांमध्ये उन्हवरे. आणि आपल्याला जायचंय सर. थांबलेलो जरा घरातून फोन आलेला. ओ माय गॉड. आणि हे बघा कोकणामध्ये खोदकाम. बरेचशे अशी हॉटेल्स आता तर जास्तच प्रमाणात पाहायला मिळतात. दाबोळ आहे 20 किलोमीटर. हे बघा साई द्वारका काय रे हे वाटतंय ना रिसॉर्ट टाईप वाटतंय ना. खूप छान होतं. पण प्रत्येक ठिकाणी आता असं असं झालंय ना जे असं वाटलं पण नव्हतं तसे वास्तू बनवून ठेवल्यात हॉटेल्स बनवून ठेवल्यात. पेट्रोल पंप झाले दापोलीमध्ये सीएनजी गॅस लाईन म्हणजे सीएनजीचं पण फ्युअल स्टेशन झालंय. वेडी कास्टेवाडी खोपवाडी कातळवाडी कातळ शिल्प सॉरी. आता थोडा कर्व रोड लागेल आणि त्याच रोडला आपण एक ब्लॉक बनवलेला कोल्हा की कुत्रा दाभोळ दोपावे फेरी जट्टी हे बघा इथेच. मित्रांनो ना काजू दिसतोय ना आंबा दिसतोय झाडाला. सो सॅड. तर पोहोचलोय आता आपण उंबरले. उंबरले बस स्टॉप आणि इथे सगळे प्रवासी गाडीची वाट बघताना. आणि आता येईल उंबरल्याची शाळा. खूप छान वाटतंय. जेव्हा पण मी गावी यायचो ना तेव्हा काही दिवसांसाठी यायचो. हे बघा उंबरले जिल्हा परिदेश पूर्व प्राथमिक उंबरले शाळा आणि ते काका आळेगाव आहे राईटला 2 किलोमीटर. तर म्हणत होतो की जेव्हा पण गावी यायचो तर असं वाटायचं अरे काय 2-3 दिवस राहायचं. तर म्हटलं आता आपला मुक्काम आहे पूर्णपणे 3-4 वीक म्हणजे जवळजवळ महिना राहायचा प्लॅन आहे. आणि पाऊस पण बघायचा जर पाऊस लवकर लागला आणि काही आपल्याला कॉन्टेंट किंवा अशी स्थळं मिळाली फिरायला तर अजून हा मुक्काम वाढू शकतो. दाबोळा आहे 18 किलोमीटर. तर असं काही आहे आता पुन्हा एकदा आपल्याला चढ लागेल आणि येईल लाठीमाल. अजून एक उदाहरण देतो की कोकणामध्ये हॉटेल्स वगैरे होता येते उदाहरण. आता पाहाल ना की आजूबाजूला खूप सारं खोदकाम झालंय जमिनी घेऊन त्याच्यावर घरं बांधून हॉटेल्स बांधून पूर्ण निसर्गाचा नायनाट केलाय. कारण जेव्हा पण आम्ही यायचो हा पूर्ण एरिया असा जंगलाने वेढलेला असायचा. हे बघा इथे ज्या पायऱ्या गेल्या खाली तिथे पण कोणतं ना कोणतं हॉटेलच झालंय. आता हा चढ लागतो आपल्याला स्लाइट लेफ्ट दाभोळ 17. हे बघा इथून दाभोळ सरळ आहे आणि लेफ्टला गेलो की पन्हाळे काजी लेणी आणि माथे गुजर. आणि गुगल आपल्याला बोलते की त्या रोडने जा. पण गुगलला ना माहीत आपल्याला सरळ जायचंय कारण आपलं गाव आहे रोड लगतच. आणि आपल्या वाडीत जायला पण 2 रोड आहेत. एक मेन रोड आहे आणि एक मागून जातो. तर आपल्याला मागूनच जायचंय कारण पुढून गेलं तर थोडा लांब होईल. दुपारचे वाजले 3:33 आणि मी तुम्हाला इंटरेस्ट नाही दिला तर नमस्कार मित्रांनो. मी स्वप्नील जाधव. मला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते आणि आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडतं ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील. तर मित्रांनो हा आहे आपल्या वाडीत जायचा मागचा रोड. आणि डांबरीकरण झालं आहे कारण जेव्हा पण यायचं डांबरीकरण नव्हतं. आणि हे बघा रे खरवंद आहेत की नाही कुठेत असे. इथं पण एक पिवळा काजू दिसतोय रे. अजून आहेत का 2-3 काढायला. आपण थैली विली आणली पाहिजे होती ना मित्रांनो. आता बघितलं आणि आता आपण काजू काढतोय. ए हळू आहे शार्मिन थांब थांब काटे बघ. आहे का रोड जायला गोड आहेत हे बघ खूप आहेत रे. पण आपण थैली विली नाही आणली रे. पानबीन नाही कसलं हे मित्रांनो करवंद पान बघ ना मोठं याच्यात नाही राहिले. शार्मिन कुठे गेला रे कुठे घुसतोय खाली बघा. हा याच्यात टाक नंतर कापूया बॉटल. एक ह्याच्यात टाक नंतर आपण ना बॉटल कापूया. पाण्याचीच आहे वाटत. किडे म्हणजे मुंगे आहेत ना. हा मुंगे आहेत मग काय नाही. ए थांब शार्मिन मी तू शूज घातलेत ना मी चप्पल घातले. कोणी बघितलं तर आपल्यावर केस ठोकतील. आमचे काजू काढताय भेटले की नाही. एक काम करा वरचा फक्त काढूया. थांब हा येईल काय साईडला मी दगड मारतो.
शार्मिन सांभाळून फांदी बिंदी तुटली ना, थांब मी मारू दगड. इथे पडले बघ लेफ्टला, नाही बघ दोन्ही उचल, चार झाले एक नंबर. असाच थांबा इथे ना बाहेर, थांब ठेव ठेव थांब. अरे शर्ट फसलं शर्ट फसलं, थांब मी दगड मारतो थोडं बाहेर थांब, इथेच थांब. अब पडला 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 तो बस झाले, तर जास्त पण हे नाही करायचं आपण. एक नंबर मित्रांनो, चार काजू भेटलेत आपल्याला. चल असू दे या, हा घे जास्त आत नको जाऊ, अर्णव सांभाळून. खाली बघा पाऊस पडून गेलाय त्यामुळे बाहेर निघतो. तिथे अर्णवने मस्त पैकी जुगाड केलाय, बाटलीत उभ्या गेल्यात आणि तिथे चार्मिन गेलेला आतमध्ये, त्याने काजू आणले काढून. आपण माहित नाही कोणाच्या काजूवरचे काजू काढले ना. बस चाललं अर्णव, चल ते आहे. तर मित्रांनो आपण जमा केलेत एक दोन तीन आठ काजू, ते आपली गुरम लागल्याने खालूनच तो रोड जातो. असं वाटतं ना वारा सुटलाय, छान वाटतंय, मजा आली. 20 minutes later. तर मित्रांनो पोहोचलो आपण आपल्या वाडीत. इथे ना मोहर आहे दादा सकाळचे या साईडला. मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या वाडीमध्ये आणि आपल्या जायचं घरी. हाई वगैरे आहे गे भाई, थांबायचं कुठे आपण, आपल्याला घरच नाही. उतरा. फायनली आपण पोहोचलो आपल्या वाडीमध्ये. मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही गावी. वरती नातेवाईकांना भेटलो. इथून हा मेन रोड आहे, हा रोड दापोलीवरून येतो आणि हा मेन रोड जातो वाडीमध्ये. आता सगळ्यांना भेटलो, त्याच्यानंतर म्हटलं चार्मिन आणि अर्णवला गाव दाखवायचं, आता नदीवर जातो. हे असं डोंगरात आमची घर आहेत आणि त्याच्यानंतर हा रोड आणि हा खालचा रोड जातो नदीवर. आवडलं का? मस्त, एक नंबर. आता बघूया खाली कोकमा वगैरे आहे संभव ना. इथे पायऱ्या होत्या रे इंडी, बघ ना इथे पायऱ्या होत्या. या सगळ्या गेल्या त्या वाहून मित्रांनो. अगोदर इकडे ना पायऱ्या होत्या, आता पायऱ्या त्या नष्ट झाल्या. ठीक आहे, बॉक्स सारखा हे बांधलंय, बांध बांधलाय नदीवर पाणी अडून राहायला. मला वाटतं स्विमिंग पूल होता. हे भाई जांभळाचं झाड आहे, दिसतंय जांभूळ ते सुकलेत, ते काहीच नाही उरलंय रे आपल्याला काढण्यासारखं. सगळी झाड मोकळी वाटतात. मित्रांनो आलोय खालपर्यंत, खूप जंगल वाढलंय रे इथे, अगोदर नव्हतं असं जंगल आहे, बरंच जंगल वाढलंय. संभव ना कोण याय बी यायचं, येताना धावायला सगळ्यांना. मलाच येत नाही आता कोणच ना, पण इथे आहेत. तुला माहितीये का इथे नदी असल्यामुळे ना मित्रांनो जंगली प्राण्यांचा वावर खूप आहे. हा नदी आहे ना, ती विहीर आहे. मित्रांनो नांटे म्हटलं ना की काजूची खूप सारी झाडं असतात. थांब ना खाली बघत राहा. तू तो शूज घातले अर्णव, तू सँडल घातले, मी चप्पल घातले. हे बघा काजू किती पडलेत, काजू शोभिया हे बघ ना किती पडलेत ना अर्णव. आणि ही आहे नदी, हे बघ वरती. ओ एवढे सारे मार दादा, मारणार खरं आपण. मित्रांनो ही आहे नदी. ओ माय गॉड केवढं पाणी आहे बघ, सुकलंय रे सगळं आहेत माझे. तर ही आहे आमच्या नांट्याची नदी आणि हा सगळा जंगलाचा एरिया. अब्बा आपण कोकम पण काढू शकतो, आंबे तर खूप आहेत कैऱ्या आणि काजू तर नाही दिसत आहेत ना. तो एक काजू तो दिसला, मस्त वाटतं ना. तर मित्रांनो ही आहे नांट्याची नदी, इथे गावातली लोक मोस्ट ऑफ येतात कपडे धुवायला. आपण पुढे पण जाऊन बघूया, तोपर्यंत अर्णव इथे कैऱ्या वाढतोय. अशा थोडी वाढतोय अर्णव, मार जोरात. कैरा किती आल्यात दादा, मी मारतो इथे. आंबे खूप आहेत पण आंबे जमा करायला पिशवीच नाहीये. अर्णव पूर्ण कष्टाने, अर्णव काय बोलशील तू? सनी दादाने खूप सारे आंबे काढलेत. ग्रेट जॉब सनी दादा. आणि हा नदी सब ब्युटिफुल. हे तर खाली पडलेले आहेत. सो वरती अजून आहेत खूप सारे. आता कॅमेरा दिसतो की नाही? कमॉन सनी दादा, तरी थांब नाही ते असते ना एखाद कुठे तरी. सनी दादा हा बघ
आता कैरी काढतो इथे. नो साईड लागतो ना वरचूक. सेम लागेल. नॉट बॅड नॉट बॅड. ओ एक पडला. नाईस यार. आपण घरी गेलो ना की मस्त की कापूया आणि मीठ मसाला लावून खाऊया. हा ते पुढे जाऊया. हा भाई लास्ट शॉट आणि मग जाऊया. अरे वाजलो. माझा हात जाईल रे असं वाटत. गोळा फेक. एक पडला. गुड शॉट. गुड शॉट भैया. पुढे जाऊन पिशवी वगैरे इथे कुठे असतील तर संभव ना. खाली खड्डा बघा आपण. प्रयत्न चालू आहेत. ये ना एक पण नाही. मला असं पडले दोन. अर्णव. ओहो ओहो अर्णव चार पाच आले. जमा ठेवली हे बघ एवढे सारे जमले. मित्रांनो खूप सारा रानमेवा आम्ही जमा केलाय. ह्या सगळ्या लिटी आंबे आहेत यार. लिटी आंबे म्हणजे चोखायचे असतात ना. मग चोखे ना ते पिवळे झाल्यावर पिवळे झाले. कॉर्नर ला मारतो. तीन चार एक दोन तीन एक दोन तीन. द मॅन ऑफ द मॅच. तर मित्रांनो हे बघा किती उंच आहेत आंबे. काढणार ना. डोळे बंद करा. चीक पडेल. पडेल ना चीक पडेल ना. संभव चीक वगैरे पडला ना तर झालं. मग डोळे बंद करा अर्णव तर चीक दे. काय वेळ चीक दिलं. पूर्ण जवळते स्किन का कथा सगळं कम धुवायला लागतील ना. नाही ना अजून नंतर. चल तिकडचे घेऊया ना आधी. फायनली काहीतरी जमा केलं आम्ही. काहीतरी नाही खूप काही. काजूचे घर बघ ना इथे कसं माहितीये काजूच्या बिया घ्यायला येतात ना सगळे. घर असेच ठेवून देतात. आणि हेच घर बाजारामध्ये 50-50 रुपये 4-5 विकतात. 50-50 रुपये 4-4 पीस. अर्णव खूप मेहनती आमचा. अर्णव तिची बायको खूप लकी असेल. अशोक सिल्क. हा एकच नंबर. त्याच्यात टाक डायरेक्ट हातात का बघतो याच्यात टाक. हा अर्णव सोय करतोय काजूची मुंबईला घेऊन जायला. अजून एक तिकडे काजू तो बघ तो दिसला तो बघ खाली काय. हा त्याला पण बिया येतो. पहिले या बिया विकून आईस्क्रीम खायचे सगळे. हा वेगवेगळे हे बघ इथे पण पिकली नाही. काढू शकतो आपण घर नको राहू दे. पिकू दे तिला बिचारी. बस तो बघ तो बघ तो काढूया. एक कुठे दिसला चढू तो. हा काय हा दगड घे ना. हल्ला तरी तो पडेल. हवा काजू चढू ना. फक्त दगड असा टच जरी झाला ना तो पडेल. वरती तिथून नाही जाणार ना. दिसला ना. दिसला तू जाऊ दे नाहीतर मोठा आहे ना. खाली पण बघा रे. अरे बाई इथून या इथून या बाहेर आहे. आता दगड घ्या आणि मार. आता मार दगड इथून. इथे हाऊ दे पाणी आहे रे याला. अरे तिथे कुठे पण जाऊ नको. शार्मिन नको चढू खाली. अरे नको इथे फक्त दगड मार. भाई आपल्याला काय माहित नसतं कुठून काय येईल. शार्मिन नको. अरे फक्त दगड घे. थांबे घ्या. हे काय काय पकडलंय. जाऊ दे ना तू. त्याला सोडूया. चल त्याला सोडायचा काजूला. तर मित्रांनो काजू काढून झालेत. काजू म्हणतोय कैऱ्या काढल्यात छोट्या छोट्या. आता घरी जाऊन दापोलीला मस्त की मीठ मसाला लावून खाऊ. पाडलाच शेवटी अर्णवने काजू. तो भाय इथे काजू आहे कोकम आहे आंबे इथे फणस पण आहेत. फणस बघ. अरे पण आहेत बघ एवढे फणस. टाकतो कसा नाही ना. आपल्याकडे फोर व्हीलर असती तर सगळंच काढून नेलं. शेवटी काढलं. हा बघा मारा नाही तो किसका नाही. काढू नाही नको टाका. चांगला आहे ना. फायनली कैऱ्या काढून झाल्यात आणि काजू पण काढले. कोकमा होती पण त्या नदीच्या त्या साईडला होती. परत ती काढा जंबा आमच्याकडे पिशवी किंवा ते कंटेनर वगैरे नाही की ते भरून घेऊन जाऊ. त्या नदीचं पाणी वरती विहिरीद्वारे सोडलं जातं. ते विहीर पण खाल्ली आणि नदी पण आहे. तर मोटारद्वारे वाडीमध्ये पाणी सोडलं जातं. तर असं काही हे माझं गाव आहे. आता आम्ही थोडं खालच्या साईडला जाऊ दुकानाच्या साईडला. तिथे पण हीच नदी कंटिन्यू होते. हा दमलो. दमा लागला. दमलात खरं सांगा. व्हिडिओ पण करू.
कुठे चांगलं फिरणं नाही, त्यामुळे खूप दमायला होता. ते पण ना तिथे फणस आहेत ना, त्याच्यावर पण पाच काजू होते असं लालच बुरी बोलाय. तुंबाट नाही देखा का तर यायचा काढता काढता. तिथे पण काका काय तरी काढतोय, कोणतरी उभं होतं तिकडे. जा बघ जा त्या गॅपमधून बघ जा. हाच लोकल रात्री दिसला असं तर फाटली. मी आता घाबरत होतो, घंट्यांचा आवाज येत होता. ते काका गायला सर्वत होते. फायनली पोहोचले वरती, आता थोडं खाली जाऊया. जाऊया खाली. हे लपवूया कुठे तरी कि असू द्या हातात. लपवूया ना, किती पकडून थोडं असून या. हायवे असताना जेव्हा पण आम्ही लहानपणी यायचो ना असं फिरायचो. दापोलीत सुद्धा दापोलीला गेलो की असं जे जंगल आहे तसं दापोलीला नाही, पण पहिला बऱ्यापैकी झाड होती रस्ता लागत, त्यामुळे असं गोणी न्यायचो आम्ही आणि कैरा काढ आळू काढ जे भेटेल ते काढायचो आणि ह्याच्यात भरायचो. साईडलो गाडी आली तर चला जातो आता पुढे. तिथे आपली वाडी आहे. मित्रांनो इथे जात होतो आणि झाड दिसली. कसली झाड आहेत आम्हाला कमेंट मध्ये सांगा जरा. अंजीर तोरण नाही वाटत आहे ती, खाऊ घेऊ नका जरा. नेहमी इथे सुपारीचं झाड, हे सुपारीचं झाड आहे. सुपारी लग्न करू दुपारी. अबा आपण रोड आहे ना वाडीमध्ये जातो मागच्या साईडने. आतमध्ये इथं टर्न आहे. मित्रांनो हाच रोड आहे ना मागचा, तो फिरून तिकडे जातो. तो बघा ट्रक गेला ना तिथे असा गोल फिरून जातो. पहिला हा रोड नव्हता, ही नदी होती पूर्ण. आता आता त्यांनी सगळं बांधलं. पहिला खूप छान होत रे. नारळाची झाड, हे नारळ आहे ना, नारळच आहे. सुपारी आहे, सुपारी. ही बघ हीच ती नदी अर्ण, ही पूर्ण भरते पावसात. पावसात आता आपण गेलो ना हीच नदी वाहत इथे भरते. आणि बघ इथे पाणी कर. हे आता बांध घातलंय, नाही तर अगोदर ना हे काही नव्हतं. असं पाणी डायरेक्ट जायचं आणि नदीला पाणी बघ एवढं असं हिडलं. नदी जवळ आलेलो मित्रांनो. पहिला बघ हलव असं. हा आणि कोकम बघा किती लागले. मी काय रे असे पाडणार. हे पहिला ते काढणार ना हाताजवळचे. शाबास, हे खाऊ शकतो आपण. नाही रे नरम झालंय, थोडं ते कडक असतं ना ते खातो आपण. हे पकड जरा बघू खाऊ. हे आत्ता पाडलं असं ना. हा हे काय खालीच दोन आहेत, ते नाही काढत. छोटे हे काय खाली खाली एकदम खाली. अरे हे बघ. अच्छा हे दोन पिशवी. अरे यार पिशवी राहिली आपली. एक काम करूया आपण, अरे फांदी हलव धबधब धबधब पडतील. पण थांब ना जरा, काहीतरी बघ ना परत जमा करायला, कारण घेऊन जाऊया एक ओकम आपण. ती आहे बघ ना. काय काय ऐकत नाही, ऐकत नाही. हाताने काय तो पडतील. खाऊ शकतो. हा खाऊन दाखव विदाउट एक्सप्रेशन. पहिला आम्ही किती खायचो सालांचं सुकवून कोकम करतो जे आपण कालवणात टाकतो. मला दाखव थोडं कसं लागतं. आंबट आहे एक नंबर ना. अरे लहानपणी आम्ही खूप खायचोय. मी सेजल सौरभ प्रज्ञा. अरे आपण काढतोय खरं, घेऊन कसं आण. मस्त आहे ना. मस्त आहे. ही कोकमाची सालं जे आपण सुकवून कालवणात टाकतो, जी मगाशी सुकवत ठेवलेली ना ते खराब होईल. एक काम करूया, इथून जरा जाऊया चालत. ए दुकान आहे तिथून पिशव्या घेऊया. जाताना इथून जरा मित्रांनो आलो होतो नदीवर. नदीच्या ना खालच्या साईडला दुकान आहे. मी नेहमी इथून गेलो तेव्हा सांगितलं तुम्हाला. तर हेच ते दुकान आहे जिथे गावातली माणसं खरेदीसाठी येतात. तर आता ऍक्च्युली आम्हाला घ्यायचं होतं पिशव्या, पण म्हटलं असंच नाही घेऊ शकत. तर थम्सअप घेतलंय आणि पाण्याची बॉटल घेतली. तिथे कोकमसोबत ठेवलंय. काय म्हणतो बाबू बरं आहे ना. इथेच राहतो तू, इथेच राहतो. सबस्क्राइब करा डबल सीडी शॉपिंग. आता तू व्हिडिओ मध्ये येणार. बरं की केलंय ना, आता काहीच नव्हतं अगोदर. इथं नेटवर्कचा नामून निशान नव्हता माहिती अगोदर. आता तरी कुठे नेटवर्क, मला पण येतं. जिओला आहे, जिओला. जिओ सगळीकडे चालतोय. आता फक्त जिओचा नेटवर्क तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतं. त्याचं नेटवर्कचे खूप वांदे होते. तर बस मित्रांनो आता ऍक्च्युली आलेलो मी मॅच खेळायला. आता बस पाणी वगैरे पितो, कोकमा काढतो आणि मग मित्रांना जस्ट आलोय. पिशव्या घेतल्या आणि पिशव्यात कोकम बघा किती जमा केलेत. अर्नवची पॅन फाटली बिचाराची, चांगली ट्रॅक. आणि जस्ट तिथून वरती आलो ना इथे गुफा आहे. त्या गुफेमध्ये राहतो, कोण नाही राहत तसा. आणि आतमध्ये पण दगडच आहे.
ओके तर मित्रांनो आता झालं आमचं हिंडून जंगल फिरून नदी दाखवून काय काय काढलं आपण आंबे काढले कैऱ्या काढले आता मॅच खेळणार आहोत त्यानंतर दोघांना बोललो चला तुम्हाला गाव दाखवतो आवडलं का गाव एक नंबर परफेक्ट एक नंबर तर चला आता मॅच खेळताना भेटूया आपण लय थांबलोय काय ग क्लिअर दिसणार नाही हे धाव ना संबोधन दोन्ही मामा भांजे आहेत